कल्याणाची गुड न्यूज तुम्हाला मिळाली. तर आताची गुड न्यूज आहे आमच्या रंजिताकडे आणि चेहऱ्यावर ग्लो तर बघा, चेहऱ्यावर चमक बघा. होय कोणीतरी ओळखलं. हाय फॅमिली. हाय. हॅलो. हॅलो. कसं वाटतंय घरी येऊन? तुला नाही कल्याणी, तुला नाही. हा तुम्हाला दोघींना कसं वाटतंय घरी येऊन? मला मस्त झोप लागली रात्री. व्हेरी गुड. तुला? मला आली तर बरंच वाटलं. शेवटी आपलं घर ते आपलं घर. तिकडे झोप लागायची का नाही? हा लागायची ना. एसी होती. एसी होती ना. हा बरोबर आहे. आता हिला विचार, तुला झोप लागायची? मी तर आज मला पण झोपले, 2-3 वाजेपर्यंत झोपल्या लागते. तिची पण जागा बदलली. जागा बदलली तसं पण मला ना, तिथून 7 महिने संपल्यापासून ना पासून झोपच नाही लागत रात्री. आपण असे घड्याळचे काटे बघत असतो. सेम माझं तसंच व्हायचं. सेम नाशिक वरून पण खाऊ आलेला आहे, वाड्यावरून पण आलेला. आई दाखव जरा. हा सगळं तुलाच खायचंय बाई, एवढं सगळं. आता पहिलं कोण दाखवणार? अक्कड बक्कड कर. अक्कड बक्कड बघा. चल बघा. हा पहिली तू. चला स्टार्ट. हा आधी मी कपडे घेतले. मी म्हणजे मावशीने दिले मला घेऊन. अरे साडी बघ, एकदम घासली साडी, छान आहे, सुंदर आहे साडी, कलरफुल मस्त आहे. म्हणजे मी व्हिडिओ मध्ये बघितली. ही कोणी मावशीने घेतली? हो, ही मावशीने ठाण्यावरून आणली. अच्छा, ही ठाण्यावरून. तिथे फॅब्रिक केलं निधीकडेच. लगेच लावतो पण छान. हो हो हो, पण मस्त आहे. ग्रे कलर नव्हता. आणि ही वाड्याला मावशीनेच घेतली. बापरे, 3 साड्या झाल्या. आणि ही ब्लाऊज तिथे शिवून दिली. म्हणजे त्या सबस्क्रायबर ताई ना? हा ती. हा आहे ना एक कोण सबस्क्रायबर आहे, सखी 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 म्हणून. तर त्यांनी आईंना ब्लाऊज शिवून दिले. सहजासहजी आईंना कोणाकडचे ब्लाऊज आवडत नाही, पण आईला आवडला. म्हणजे 1.5 दिवसात 4 ब्लाऊज शिवून दिली. पहिला एक सॅम्पलला शिवला, तो छान वाटला. त्याच्यानंतर बाकीचे तिने शिवले. हे कुठे आहे यांचं? वाड्याला. वाड्याला अगदी निधीच्या जरा पुढे गेलं का आहे सखी म्हणून. चल नेक्स्ट. बोलली तुमचे नाही देणार तर कोणाचे देणार? म्हणजे व्हिडिओ मध्ये जुन्या मॅक्स आवडत नाही मावशीला, म्हणून मावशीने नवीन काय दाखव. कशी बघू कलर? मावशींची चॉईस आहे. आता त्या सगळ्या सांगते, काढून टाक सगळ्या. वा चला नेक्स्ट कलर बघू. येलो कलर मस्त आहे. शिलाया पण मारल्या. दोन्ही सेमच आहे. नेक्स्ट. तीन घेतलाय का? तीन. आणि शिलाई पण मारून दिल्या बघ निधीने. अरे वा मस्त शॉर्ट करून दिली. मला ते पण टेन्शन आहे. आज खालायची ना मग? हा आज नवीनच फॅन्सी घालायची का? नाही पण माझ्या सगळ्यांना दाखवायचं ना, बहिणीने दिलं इतकी प्रेमाने. चला नेक्स्ट. हे दोन पर्कर आणि एक तो घातला ना म्हणून धुवायला टाकला. दोन पर्कर पण घेत. आपलं सगळं ही मावशीने घरात घालायला साडी दिलं. बॅग भरून पाठवलाय. झालं. नेक्स्ट आई. हे पिंट्याचे. पिंट्याचा पिंट्या तुम्हाला समजणार नाही. सांग दादा. कोका कोला मध्ये आहे ना. मग माझा पाहिजे. कंपनीत बनतात ना. अक्का बोलल्या घेऊन जा. अक्का असेल ते घरी. कृष्णाला दिल्या 4, मला दिल्या, समताला दिल्या, सगळ्यांना दिल्या. चला नेक्स्ट. हे महत्वाचं उघडून दाखव. हे काय कसलं लोणचं? लिंबाचं लोणचं. लिंबाचं. आणि कोणी बनवलं? समतानी. समता म्हणजे माझ्या भावाची मुलगी. हा पण कमेंट आल्या होत्या का आम्हाला पण बघायचंय लोणचं. तर समता ते बघत असेल तर सांग, कधी बनवशील ना तर आपण दाखवूया. कधी बनवशील तर सांग, आपण दाखवूया समजत आहे. चला पुढचं काय? या निधीच्या बाजूला बनतात ना, या उघडून दाखव. निधीच्या बाजूला पहिला ऑफिसला जायची, तेव्हा वेळ असायचा तर लोणचं पापड सगळं बनवायचं आम्ही घरी. पण आता निधीने आणून ठेवल्या, भरून ठेवल्या तरी मला पत्ता नाही. अच्छा, ह्या निधी वहिनी पाठवल्या का? अच्छा, ह्या खारवड्या. खारवड्या. अच्छा, ह्या खारवड्या. ह्या खारवड्या निधीच्या माहेरच्या दिलेल्या. अच्छा. आणि हे तिच्या बाजूला बनवतात ना, त्या निधीने घेऊन. साबुदाण्याच्या चकल्या. नागलीचे पापड. नाचणीचे पापड. आणि याच्यात काय आहे? भरलीची पिशवी पॅक केली.
हारोड आहे त्याचं, थोडे पापड आहे त्याचं. नेक्स्ट. आणि हे तिला त्यांनी आत्याने फोन केला मला, रशिका तुझे खारवड्या मिळतील का? तू म्हणजे आता कोण करते खारवड्या? पण दादाने माझ्या कुठून आणल्या काय माहिती? ह्या आत्याच्या आहेत खारवड्या. आत्याचे पॅकेट आहेत ना? अच्छा ठीक आहे. नेक्स्ट. आणि हे महत्वाचं म्हणजे तुला लिना ते आली नव्हती ना ओढबंदीला, तिने ही बॅग दिलं तुझ्यासाठी गिफ्ट. तुला गिफ्ट मस्त आहे ना? मस्त आहे ग. आपल्याकडे आलेला पण जेवायला बरोबर, तिला वेळ नाही मिळाला ना कामामुळे. अजून हे घे रंजिता, काय आहे हे उघडून बघा. जादूचा दिवा मी सांगू, पोटली असेल बरोबर, पोटलीच आहे. हा ना पिशवी उघडून बघ. शंकरपाळी आणि रव्याचे लाडू. हे अमीन करते रव्याचे लाडू. हा आणि हे निधी करते. अरे वा छान के, खूप छान मस्त झालं. अरे मला तुम्ही खाला ना, तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने बनवून पाठवलं. संपाईने शंकरपाळ्या आणि हे लाडू. लाडू ते आराध्याच्या आईने त्यांच्या वाडीतले चिकू दिले. ओ वा 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 वा, थँक्यू. आणि हे काळे तांदूळ असतात ते पॉलिश करून तिच्या वडिलांनी दिले ओबीसाठी. अच्छा, गावचे. अर्धा काळा आहे, पूर्ण पॉलिश झालेला नाही. ह्याच्यासाठी पेजेसाठी, पेजेसाठी मस्त लागतात. पेज छान सगळ्यांना एवढे समताला मला जोशनाला बँकवरूनच ठेवते. चला आता नाशिकचा खाऊ बघू. नाशिकचा खाऊ भिंगे बंधून कडून घेतला मी काल. खूप जुनं दुकान आहे मक्काची पहिलवान चिवडा. नाशिककरांना माहिती असेल माझा आवडता भेळभत्ता, पण यावेळी मी कराड बंधूंचा नाही घेतला, स्थानक बंधूंचा भेळभत्ता. चार पाच पॅकेट घेतला, सगळ्यांना द्यायची पण आहेत ना. बाकी तू दाखव काय काय आणलं. नाही नाही नाचणीचे लाडू. हा नाचणीचे लाडू. रुको जरा सबर करो. और हे बेसनचे हे आईसाठी. आई खाऊन बघ. डिंकाचे लाडू पॅकिंग बघ मस्त केलंय ना. व्यवस्थित गाईचं तूप होतं ना, गाईचं तूप पाहिजे. नाशिकचे मनुके बियाणे आहेत ना, त्याचे रात्रीचं भिजत टाकायचे असतात ते बरोबर नाही होत, खराब होतात. हे प्रतिकने आणले होते ना शिर्डीवरून, त्याला कळलं नाही कुठून आणायचे ते. हे आता खोलून बघ ना, एक खोलून बघ जरा. पाहिजे बघशील ना तू म्हणशील वाकाय. बघूनच ते बघितल्यानंतर मी पहिल्यांदा अगोदर ते अगोदर होते ना आपल्याकडे, ते आणले होते मी कपूर माते म्हणून. ते पण चांगले निघाले. दहा बारा मिनिट टाकले ते वापरू शकतो. दाखव टेस्ट करायचं. बियाणं आहे ना, अजून किती आहेत? किती पॅकेट आहेत? चार पॅकेट आहेत. म्हणून ते कशा लाडू वगैरे बनवायला पण लागतील ना तुला, म्हणजे जास्त शोध आहे आता काय महिनाभर तर राहिला. आणि हे मेरी सगळ्यांसाठीच आहे. कराची बेकरी प्रत्येक आपण आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. ही उभी केली आहे. काय सीड्स? कसल्या कसल्या? सूर्यफुलाचे बिया, मगज. आणि ह्या, हा मगज ह्याला काय म्हणतात बाबा? कसल्या? ह्या भोपळ्याच्या ना, भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बिया.
सूर्यफुलाच्या मगज मगज बोलली ती मगज ते व्हाईट वाला मगज संपला अच्छा बातम्या संपल्या आणि आमचे शेठ आलेले शेठ तुम्ही काय खाणार लाडू दे शेठला लिंकाचे लाडू दे दरवाजा बंद कर आता मनु के हे वाले टेस्ट करायला जरा चांगल्या दुकानातून नाही आणत म्हणून खराब होतात लवकर हे बघ हे खाऊन बघ हा हा हे खाऊन बघ हे एक नंबर क्वालिटीचे आहे का फरक जाणवतोय का अख्खा खाईल माझ्या बाबूचा डबा बाबू देऊ नका कुठं बाबाला रात्री जेवल्यावर भूक लागली का मनू काही खात बसेल कधी पण लक्षात ठेव एक गोष्ट थांब एक गोष्ट सांगतो सगळ्यांनी ऐका आणि तू स्पेशली कुठल्या पण गोष्टीत कॉस्ट कटिंग करायची मग खाण्याच्या गोष्टीत कधीच नाही करायची भले तो वडापाव असो ना चांगल्याच ठिकाणाहून घ्यायचा खायची वस्तू तुला जाम सवय आहे चायनीज पण खाईल ना कल्याणी चायनीज तर सगळ्यात घाणेरड्या गटराच्या बाजूच्या चायनीज वाल्या कडे जाऊन घे चुप बोलूच नको तो हा खरी गोष्ट आहे करायचं तिकडचं खाईल झोपू दे झोपू दे तिला झोपू दे झोपू दे स्टाईल आहे ती झोपू दे नंतर खायची आता थोडस चव घे ना बोलते माझ्यासाठी लाडू म्हणजे खात जा लाडू मी खाते ना गोड अजिबात आवडत नाही तिला तिखट दे ना रस्ता मटणाचा चिकनचा तो आवडेल कल्याणीला हा प्रतीक मग गावठी अंडी सगळं खायला मिळेल अरे बाबू उठलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे कपडे कोणाचे घातलेत बाबांची पॅन्ट आहे आता उठले झोपेतून ती आई मग काय काय केलं आम्ही गेलो होतो भावाच्या मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसाला मग तिकडे आम्ही केक वगैरे कापला जेवण शाकाहारी जेवण जेवलो हा शाकाहारी शब्दावरती जोर दिला तुझं काय म्हणणं प्रतीक पहिली गोष्ट जेवढीच असेल ती एवढं सकाळी जेवली जाते जेवली जेवली त्याच्यानंतर मग थोडेसे नाचले वरात आली ना थोडेसे नाचले अशीच मजा केली बस पहिली गोष्ट म्हणजे प्रतीकने मला जाताना सांगितलं होतं आणि तुम्ही पण बघितलं होतं का तू 8 दिवस ते 8 तास पण राहू शकणार नाही माहेर आणि तू 8 दिवस राहून दाखवलं मी सांगतो तिचा इगो वर झाला इगो वर झाला म्हणजे विषय संपला पूर्ण मी तुला घरातूनच काय सांगून गेली होती झाला तो टांगा पलटी घोडापलटी हात लागत नाही घोडापलटी नाही मी इथून सांगून गेली होती मी 8 दिवसात येणारच नाही आणि ते पाळलेलं आहे त्यामुळे मला ते बघ शाळेत लावा तू शाळेत लावायचं ना शाळेत लावले असते कुठे लावलं पूर काय पूर काय होत्या ना लिंबत आणि होई बघ कशी दिसते वा वा आणि आमचा टांगे पलटी घोडे फरार एचजे लाईव्ह दुबई कुठे गायब झालाय काय माहित यायला त्याला पालखरला वेळ टाइम आहे किती फोन करून सांगितलं त्याला एचजे जर का कोणी तुला निरोप पोचवला तुझ्यापर्यंत ना तर ये बाबा ये जरा दर्शन दे कुठे गायब झालंय काय पत्ता नाही येणार होता पालघरला ना आमचं पालघर लांब पडते हो त्याच्यामुळे पण येत नसेल कदाचित आणि मंडळी कल्याणाची गुड न्यूज तुम्हाला मिळाली सगळेजण खुश झाले पण आता आमच्याकडे अजून एक गुड न्यूज आहे माहिती तुला काय तुला माहिती काय तुला माहिती आहे तर आताची गुड न्यूज आहे आमच्या रंजिताकडे आणि ती गुड न्यूज काय आहे तुम्ही कमेंट करून सांगा ओळखा आणि हिला पण माहिती नाही हिला पण नाही आणि ह्याला पण नाही माहिती तर मंडळी गुड न्यूज काय आहे आणि चेहऱ्यावर ग्लो तर बघा चेहऱ्यावर चमक बघा होय कोणी तर ओकलो तर ही गुड न्यूज कोणाला आम्ही सांगणार नाही आहोत तुम्हालाही नाही सांगणार आणि तू पण कमेंट करून सांग काय गुड न्यूज असेल तू पण कमेंट करून सांग आणि शेठ तुम्ही पण सांगा ठीक आहे अगं खूप भारी गुड न्यूज आहे तू खुश होऊन जाईल डबल खुश होशील इकडे सिंगल खुश झाले तिकडे डबल खुश होशील ठीक आहे तर गुड न्यूज ओळखा काय असेल ओळखा आणि कमेंट करून सांगा आज शनिवार आहे आणि उद्या संध्याकाळी रंजिता लाईव्ह किती वाजता येते लाईव्ह
उद्या सकाळी सुट्टी आहे, सकाळी जाणार 11 वाजता. चल जेवण वगैरे करू दे सगळ्यांना 12 वाजता. रविवारी सकाळी 12 वाजता, उद्या सकाळी रविवारी 12 वाजता तुमचे प्रश्न तयार ठेवा रंजिता येते लाईव्ह क्रेझी फूडी रंजितावर, बरोबर? आणि प्लीज फक्त म्हणजे आपण असं लाईव्ह नको करूया की माझं नाव घे नाव घे, एक काम करा, लाईव्ह मध्ये फक्त हाय हॅलो चालू असते सगळ्यांचं, त्याच्यामुळे एक काम करा, ह्या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारा तुमचे, जे काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये सिलेक्टेड काही प्रश्न आपण लाईव्ह मध्ये घेऊया नावासकट. ओके, ह्या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारा आणि सिलेक्टेड प्रश्न घेणार आम्ही नावासकट. तिकडे फक्त हाय हॅलो नका करू, प्रश्नाचं उत्तर पण ऐका. तर गुड न्यूज तुम्हाला कळणार नाही तिथे, कारण ते सिक्रेट आहे, टॉप सिक्रेट आहे, टॉप सिक्रेट. ओके हां, तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता, नाही उद्या दुपारी 12 वाजता लाईव्ह व्हिडिओ सोबत. प्रश्न खाली विचारा, सिलेक्टेड प्रश्न घेणार, सगळ्यांचे नाही घेणार. तर भेटूया उद्या, बाय बाय.